या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हवेतल्या आहेत. जर त्यांच्या जीवाला धोका आहे त्याने रितसर पोलीस संरक्षण मागावं, रितसर पोलीस संरक्षण शासन देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची शासनाची इच्छा नाही आणि आम्ही ते करू इच्छित नाही. महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षामध्ये एकसूत्रीपणा आहे का आणि असेल तर तो सोलापूरमध्ये आव्हानच दिसतो. मला जे काही महाविकास आघाडीचं एकंदर सूत्र माहिती आहे, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती हे सरकार आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही तिघेही एकाच बाजूने आहोत आणि तिन्ही पक्षाचं कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एक सूत्रीपणा आहे. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची नेत्याची घुसमर होती आपल्या वरिष्ठांच्या. नाही, मी सोलापूर जिल्ह्याचा काही पालकमंत्री नाही किंवा मी काही शिवसेनेचा इकडचा प्रभारी देखील नाही, त्यामुळे इकडच्या स्थानिक पातळीचे विषय मला काही दररोजचे माहीत नाही. आज पदाधिकारी मला भेटायला आले, मी त्यांच्याशी बोलीन, मी समजून घेईन, मला जे योग्य वाटेल ते माझ्या वरिष्ठांना कळवण्याची व्यवस्था करेन. महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आघाडी असेल नाही, या बाबतीतले निर्णय काही माझ्या पातळीवर होत नाही. या पातळीचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होतात आणि वरिष्ठ पातळीवरती झालेले निर्णय हे खाली कार्यकर्त्यांना सांगितले जातात. भाजप सर, भाजपच्या आयटी सेलकडून